आकाशच्या बाटवरती झेंडू यायला लागले तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गाला सांगायची गरज नाही की आकाश शिंदे नावाचा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये काय धुमाकूळ घालू शकतो। परंतु त्याचबरोबर जर पाहायला गेले तर रावेत इलेव्हन रावेत संघाचे असणारे गोलंदाज देखील काही कमी नाही हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय। तू शेर हे तो मैं भी सव्वा शेर हूं हे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाज दाखवताना पाहायला मिळालाय। आकाश शिंदे अंशा खेळण्यासाठी तयार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा। हा चेंडू पॉइंटला खेळण्याचा होता परंतु मैदानामध्ये हा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही फारसा दूरवरती राहिलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय। 11 चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि 11 चेंडू मध्ये 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। 11 चेंडू 19 आकाश शिंदे आता संपूर्णपणे जबाबदारी आपण पाहतोय या खेळाडूच्या खांद्यावरती आहे। आकाश शिंदेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल। हो इथे मात्र बिग हिट केलाय आणि आकाश शिंदेच्या बॅट मधून येतोय हार्ड हिट षटकार। षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता डावफलक देखील आपण पाहतोय पुढे सरसवतोय। टाळ्यांच्या गजरात करूया स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाचं स्वागत कारण अर्धशतकी खेळ या ठिकाणी पूर्ण होतीये। 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात सामना जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय 10 चेंडू शिल्लक आहे 13 धावांची गरज 10 चेंडू 13 प्रदोप नहीं चलेगा तेरा नहीं चलेगा मेरा तुझे काम करना होगा तेरा। 10 चेंडू 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। आकाश शिंदे पुन्हा एकदा अंशाई खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार। सफल झालाय खोलबट टप्प्याचा चेंडू दिशा दिली आणि तिथे मात्र चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाची चुकी आणि हा षटकार। या चेंडूवरती कदाचित जीवदान मानावं लागेल आकाश शिंदेला फटका तर फसला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय खराब होताना पाहायला मिळालंय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आलाय। जीवदान नक्कीच जीवदान म्हणावं लागेल आकाश शिंदेला आणि या खेळाडूला जीवदान मिळालंय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रतिउत्तर मिळेल। शॉर्ट पिच होता परंतु बॅटवरती येऊ शकला नाही त्या ठिकाणी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। या षटकामध्ये आपण पाहतोय 2 डॉट चेंडू 2 षटकार मैदानामध्ये पाहायला मिळालेत आणि संघाचा धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 56 धाव संख्येवरती। अब तक 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे संघर्षमय लढा देणं गरजेचं आहे। आकाश शिंदे पुढे सरसावून चेंडू खेळलाय फुल टॉस बनवलाय इथे मात्र एक धावाली दुसरीचा प्रयत्न होईल परंतु चेंडू एक टप्पा खात जाईल सीमारेषेला आगलाबत खणखणी चौकार 4 धावा। आज चौकार आला चौकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक आपण पाहतोय पुढे सरसवतोय 60 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात सामना जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावांची गरज। आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे। परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रावेत इलेव्हन रावेत संघाने नक्कीच एक सुरेखरित्या कामगिरी केली आहे। स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन घरचा संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना एक रंगतदार लढत देत असताना हा संघ पाहायला मिळाला आणि संघाचे आपण पाहतोय तगडे ताकदवर फलंदाज बाद करत असताना त्यांना यश नक्कीच मिळालंय। थोड्याशा चुका महागात पडल्यात परंतु एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। आकाश स्ट्राइक फुल टॉस आलाय आणि इथे फुल टॉस चेंडूला सुट्टी मिळणार नाही फुल टॉस चेंडूवरती खरपूस समाचार आणि आकाश शिंदेच्या बॅट मधून येतोय विजयी षटकार 6 धावा। चला युनायटेड स्पोर्ट्स क्लब तळेगाव अर्थात सुधीर शेठ बराठे।